अल्टिमेटम दिलेला आहे सरकारने 17 तारीखपर्यंत जे काय केलं ते सांगावं, नाहीतर सरकारचा आमचा विषय संपला. असं आहे, ती त्यांची भूमिका मांडतात. मान्य एकनाथ शिंदेजी, मान्य देवेंद्रजी व मान्य अजितदादांनी अतिशय सकारात्मकपणे एकदा नाही अनेकदा सांगितलं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये, मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात आम्ही नेहमी संवेदनशील आणि सकारात्मक होतो. म्हणूनच मागच्या 5 वर्षामध्ये मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सरकार होतं तेव्हा आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये टिकवलं, मान्य उद्धवजी मुख्यमंत्री जाग्यावर सुप्रीम कोर्टात दुर्दैवाने आपण पराभूत झालो. आत्ताही मान्य एकनाथ शिंदेजी आणि मान्य देवेंद्रजी आणि मान्य अजितदादा वारंवार सांगताय. मला वाटतं की सर्वांनीच या संदर्भामध्ये कोणाच्याही भूमिकेमध्ये बदल नाही, समानता आहे. तर या संदर्भामध्ये ते त्यांची भूमिका मांडत असताना सरकार सकारात्मक आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. छगन भुजबळ याच्यावर नक्कीच असं म्हणत आहेत की ज्या पद्धतीने इतक्या नोंदी सापडत आहेत एकाच वेळी, आकडा झपाट्याने वाढतो आहे, याचा अर्थ असंही ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेलाच दिसतो. मला वाटतं की हे गैरसमजुतीतून होत आहे. म्हणजे जेव्हा वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या आल्या त्या गैरसमज पसरवणाऱ्या आहे. नोंदी सापडत आहे म्हणजे काय, आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तुमच्याकडचे रेकॉर्ड तपासा, तर ऑलरेडी ज्यांना ओबीसी म्हणून सर्टिफिकेट देण्यात आलं त्या नोंदी ज्या आहेत त्याचे आकडे आले आहे, तर ते ऑलरेडी ओबीसी म्हणून आहेच. म्हणजे ते काही बाहेरचे नाही आहे ज्या नोंदी सापडल्या आहे, त्यांना ओबीसी सर्टिफिकेट आहेच, त्या नोंदी आकड्यासहित येत आहे. नोंदी सापडत आहे म्हणजे काय, हा गैरसमज मला वाटते झालेला आहे. आणि तुम्ही म्हटलं तर पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचं विस्तृत विवेचन करण्यासाठी मी विनंती करेन. कारण दोन अलग भाग करा. नोंदी सापडत आहे म्हणजे समजा उद्या चंद्रपूर आहे. आता चंद्रपूरमध्ये मला जिल्हाधिकारी असं म्हणाले की आमच्याकडे आम्ही नोंदी काढल्या इतके आकडा सांगितला त्यांनी, त्या तर आहेच ना, कारण त्यांना ओबीसी प्रमाणपत्रच दिलं आहे, तर नोंदी सापडणारच आहे. प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र नाही आणि त्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे, नोंदी सापडणारच आहे लाखोच्या संख्येने. नोंदी सापडतील म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेकांकडे ते कुणबी आहेत, त्याचा पुरावा दिला आणि त्यांच्या नोंदी सरकार दरबारी आहेच ना, त्याच्यात नवीन काय आहे? आणि म्हणून त्यांचं काही नवीन आपण त्यांना जातीचे प्रमाणपत्र देतोय असा प्रश्न नाही आहे. यातला एक महत्वाचा विषय असा आहे, मग जर सगळ्या या आधीच्याच नोंदी असतील तर नव्याने नक्की किती सापडल्या, तर आकडेवारीमध्ये गल्लत तुम्ही क्लिअर करताय का, नव्या नोंदी किती सापडल्या? नाही, मी तेच सांगतोय ना, मग तेच त्याच्यावर चर्चा करून आकडे घ्यावे लागतील. कारण तुमच्या मनात जी संदिग्धता दिसताय, शंका दिसताय, धुकं दिसताय, ते दूर करावं लागेल. कारण प्रश्न असा आहे की यामध्ये एक अतिशय स्पष्टता सरकारने केली होती की तुमच्याकडे जर काही जुने पुरावे असतील आणि त्या पुराव्यामध्ये कुणबी हा शब्द आगणला असेल, तर मान्य भुजबळ साहेबांनी मान्य केलं, मान्य धनंजय मुंडेंनी मान्य केलं, सरकारनी मान्य केलं की त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देता येतं आणि कायद्यात ती तरतूद आहेच. परंतु नव्याने मिळणाऱ्या कुणबी नोंदी जास्त आहेत असं भुजबळांचं म्हणणं आहे. नाही, म्हणणंच म्हणतो की याच्यातही काहीतरी अस्पष्टता दिसत आहे, ती पुढच्या बैठकीमध्ये आणण्याची आवश्यकता. मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षावर म्हणतात की विदर्भातल्या एका मंत्र्याच्या दबावाखाली येऊन निरगुडेंनी राजीनामा दिला. मला असं वाटतं नाही, माझा संबंधच काय हो, मला समजत नाही आहे. त्यांनी राजीनामा देण्याचा आणि कोणता हायकोर्टाचे रिटायर्ड जज असं कोणाच्या दबावाला जुमानतात का? मला वाटतं की खोटं किती बोलावं आणि कसं बोलावं हे यांच्याकडून शिकलं पाहिजे. परंतु तुम्ही एक तुमची जात जी आहे ती ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेण्याकरता निरगुडेंवरती दबाव टाकण्यात आला, निरगुडेंचा तुम्ही सत्कार केला, त्याच्यानंतर त्यांच्यावरती दबाव टाकला असं नाही, असं निरगुडेंनी सांगितलं. वडेट्टीवार बोलत नाही, वडेट्टीवार बोलण्याच्या मागची भूमिका आणि कारण समजून घ्या. असं कोणत्याही जजवर कोणताही मंत्री ज्याचा नियुक्तीशी संबंध नाही असा दबाव टाकता येतो का? मला असं वाटतं की बेताल बोलण्यातून आपण आपल्या स्थानाचं महत्त्व हे कमी करतो. भाऊ, एन डी स्टुडिओच्या जागेवर स्टुडिओज उभारावा याचं आरक्षण तुम्ही केलेलं आहे? नाही, आत्ता आपण आरक्षण केलं आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये श्रद्धांजली देत असताना या विषयाची मांडणी करण्यात आली की हा स्टुडिओ एक त्यांचं स्मारक म्हणून आपण घ्यावं आणि त्या दृष्टीने त्या जागेवर आता आपण फक्त फिल्म स्टुडिओसाठी आरक्षण केलं आहे. एन सी एल टीमध्ये केस आहे आणि एन सी एल टी हा भारत सरकारचीच एक संस्था आहे. यामध्ये या टेंडरमध्ये महाराष्ट्र सरकारने सहभागी व्हावं ही माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सूचना केली आहे. आणि हा स्टुडिओ जर आपल्या ताब्यात आला तर या ठिकाणी आपण अतिशय उत्तम ज्या व्यवस्था आहे त्याला अजून विकसित करू आणि मराठी चित्रपट
सोबत मराठी सिरियल्ससाठी अतिशय अल्प दरामध्ये या स्टुडिओमध्ये शूटिंग करण्याच्या दृष्टीने नियोजन करू। सर, मिशन 45 साठी भाजपने रणनीती आखली आहे, मातब्बर नेत्यांना आता लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे, त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश असणार आणि राज्यातील मंत्र्यांचाही समावेश असणार। ही माहिती तुमच्याकडूनच मी घेतो आहे, आणि म्हणजे जर माझ्या पुरता विषय असेल तर पक्षाने जो जो आदेश दिला तो आजपर्यंत मी स्वीकारला, आणि मी पक्षाचा आदेश स्वीकारेन, कारण त्या याच पक्षाने मग आज तुमच्या या पत्रकार परिषदेत उभं राहता येईल एवढं स्थान दिलं आहे, त्यामुळे पक्षाने जो आदेश दिला तो मी स्वीकारेन। उद्या त्यांनी सांगितलं की इतरांसारखं घरी बसा तर घरी बसेन, समाजसेवा करेन। नाही, निर्णयाने आनंद व्हायचा विषयच नाही। जी जबाबदारी आली, योगी अरविंद जे म्हणायचे की जो भी काम करो व ईश्वर की अर्चना समजकर करो, जे तुमच्या हातात काम दिलं जाईल ते काम मनापासून करा, आणि मनापासून जर तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं तर अशी कोणतीच गोष्ट नाही की ज्यामध्ये काम करता येत नाही। आणि सांस्कृतिक कार्य विभाग देताना मग असाच प्रश्न केला, आज मी इतक्या गोष्टी केल्या की सांस्कृतिक कार्य विभागात काम करण्याचं मग समाधान आहे। दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे सांगता यागं मग आमच्या राज्यगीतामध्ये। इतरांप्रमाणे घरी बसवलं याचा अर्थ तुमचा नक्की अंगुली निर्देश कोणाकडे? नाही, अंगुली निर्देश कोणाचकडे नाही। मी पक्षाच्या डिसिप्लिनच्या अनुशासनाचं महत्त्व अधोरेखांकित करतो आहे। अंगुली निर्देश करण्याची आवश्यकता नाही। या पक्षामध्ये डिसिप्लिन, शिस्त हे महत्त्वाचं आहे। 13 वैभव अमर रहे मा हम दिन 4 रहेणार आहे हा भाव आहे, आणि कोणीच चिरंजीव नाही आहे। प्रत्येकाला कधी ना कधी पदावरून जावंच लागतं, असा कोणीही चिरंजीव नाही। आणि म्हणून या पक्षामध्ये निश्चितपणे योग्य संधी योग्य वेळी दिल्या जातं आणि योग्य वेळी योग्य सूचना केली जाते। थँक्यू।